किरीट सोमय्या यांच्या बाबतीत जे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या बाबतीत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनाही पत्र लिहिलेलं आहे। या प्रकरणाची सखोल निश्चितपणे फडणवीस साहेब चौकशी करतील आणि योग्य तो न्याय देतील। महिलांनी तक्रार केली तर चौकशी झाली पाहिजे ना, निश्चित झाली पाहिजे। एखाद्या महिलेनं जर तक्रार केली असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, परंतु हेच आता उद्योग आपण केले नाही पाहिजे। अनेक प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। अशा गोष्टीकडे लक्ष देऊन समाजामध्ये एक वेगळं मेसेज जातो त्याच्यामुळे, आणि हा मला वाटतं समाजासाठी सुद्धा हे असे घातक असे प्रकार आहेत। म्हणून याची निश्चित गृहमंत्री गांभीर्याने घेतील, अत्यंत गांभीर्याने घेतील आणि त्याची चौकशी करतील। मी ते पाहिलेलं नाही, परंतु मी माध्यमांमध्ये थोडंसं सकाळी वाचलं की अशा पद्धतीची काही व्हिडिओ क्लिप आलेली आहे आणि त्याचं खंडन देखील माननीय खासदार किरीट सोमय्याजींनी केलेलं आहे। त्यामुळं ज्या व्यक्तीवरती आक्षेप घेतली होती किंवा ज्या व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचे क्लिप्स आलेल्या होत्या त्या स्वतः व्यक्तीनं या गोष्टीचं खंडन केलेलं आहे, त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। तरीसुद्धा माननीय गृहमंत्री महोदय या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।